हिंगोलीतलं येलदरी धरण तब्बल 6 वर्षांनी पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे. हवामान खात्यानं महाचक्रीवादळामुळे होणाऱ्या अतिवृष्टीचा अंदाज वर्तवलेला आहे. पूर्णा नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. येलदरी धरण भरल्यानं नांदेड परभणी जिल्ह्यातल्या सिंचनाचा प्रश्न मिटलाय. तरीही हिंगोली जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारा सिद्धेश्वर धरण हे अद्यापही मृतसाठ्यातच असल्यानं हिंगोली जिल्ह्याचा पाणी प्रश्न कायम आहे.